नमस्कार सण हर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यात सुरू आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या दरम्यान येणारं गौरी पूजन हा अतिशय महत्वाचा सण आता आलाय आपण सगळेच जण याची आतुरतेने वाट बघत असतो मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये हा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावरती देवींचं आवाहन केलं जातं काही ठिकाणी याला गौरीपूजन म्हटलं जातं तर काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जातं ज्येष्ठा नक्षत्रावरती देवीचं पूजन होऊन तिला महानैवेद्य अर्पण केला जातो हे गौरी पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होतं म्हणून याला ज्येष्ठा गौरी व्रत असं देखील संबोधलं जातं हे एक नक्षत्र व्रत आहे यामध्ये ज्येष्ठा असते ती म्हणजे अलक्ष्मी किंवा तिला अक्काबाई असंही म्हणतात समुद्रमंथनामध्ये सगळ्यात आधी उत्पन्न झाली ती अलक्ष्मी आणि त्यानंतर उत्पन्न झाली ती लक्ष्मी त्यामुळे दारिद्र्याचं प्रतीक असणारी अलक्ष्मी ही ज्येष्ठा आणि समृद्धी संपन्नतेची मूर्ती असणारी माता लक्ष्मी ही कनिष्ठा गणपती हा यांचा भाऊ मानला जातो ज्येष्ठा नक्षत्रावरती या सर्वांचं पूजन केलं जातं त्यांना महानैवेद्य अर्पण केला जातो तर काही कुळांमध्ये माता गौरी म्हणजेच पार्वती देवीला कनिष्ठा म्हणून पूजलं जातं तर भगवान शंकरांनी त्यांच्या जटेमध्ये धारण केलेल्या गंगा मातेला ज्येष्ठा म्हणजेच गौरी मातेची मोठी बहीण म्हणून पुजलं जातं गणपती हा तिचा पुत्र ज्येष्ठा नक्षत्रावरती माता गौरी माता गंगा आणि गणेशाची पूजा होते त्यांना महानैवेद्य अर्पण केला जातो असं निरनिराळ्या कुळाचाराप्रमाणे कुठे महालक्ष्म्या पूजल्या जातात तर कुठे गौरीपूजन होतं याच्या संदर्भातली एक लोककथा ही प्रचलित आहे एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया माता लक्ष्मी आणि माता पार्वतींना शरण गेल्या आणि त्यांना प्रार्थना केली की ह्या असुरांनी आम्हाला अतिशय त्रस्त केलेलं आहे आम्हाला यांच्यापासून मुक्त करा आणि आमचं सौभाग्य अक्षय करा ह्या प्रार्थनेला स्वीकार करून माता गौरी म्हणजे पार्वती देवींनी त्या असुरांचा संहार केला आणि त्यानंतर माता लक्ष्मीने त्यांना सौभाग्य आणि संपत्ती प्रदान केली त्यामुळे असंही मानलं जातं की ज्येष्ठा ही गौरी माता आहे तर कनिष्ठा ही महालक्ष्मी वेगवेगळ्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे हे पूजन केलं जात असतं स्थळ परत्वे गौरींच्या पूजनाची पद्धत आणि परंपरा देखील वेगवेगळ्या आहेत कुठे गौरींचे मुखवटे पुजले जातात तर कुठे परंपरागत पाणवठ्यावर जाऊन तिथून पाच सात किंवा अकरा खडे घरी आणून त्यांना गौरी म्हणून पुजलं जातं तर कुठे धान्यांच्या राशी करून त्यावर मुखवटे ठेवून त्या गौरी पुजल्या जातात कुठे पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर मुखवट्या ठेवून त्यांना साडी चोळी नेसवून त्या गौरी पुजल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत ही आपल्याला दिसून येते आता बाजारामध्ये सळ्यांपासून बनवलेले साचे मिळतात किंवा सिमेंटपासून बनवलेले साचे मिळतात या साच्यांवरती मुखवटा लावून मग ते साचे हे सजवले जातात त्यांना साडी चोळी नेसवली जाते सर्व सौभाग्य लेणी घातली जातात आणि अशा ह्या गौरी नटून सजून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी तेरड्याची रोपं मुळासकट आणून तेरड्याची गौर देखील पुजली जाते काही ठिकाणी सुपामध्ये धान्यांची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवला जातो किंवा तांब्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून त्यावर मुखवटा ठेवून ही गौरी पुजली जाते गौरी आवाहनाच्या दिवशी शुभ मुहूर्त बघून त्यावर गौरींचं पूजन केलं जातं परंपरेप्रमाणे उंबरठ्यातून गौरी आत येतात ह्या गौरी जी स्त्री घेऊन येणार असते तिचे पाय आधी दुधाने आणि मग पाण्याने धुतले जातात त्याच्यावर कुंकुवाचं स्वस्तिक काढलं जातं आणि मग गौरींना आरती ओवाळून आत घेतलं जातं गौरी जिथे स्थानापन्न होणार आहेत त्या जागेपर्यंत लक्ष्मीची पावलं काढली जातात आणि लक्ष्मीच्या त्या पावलांनी ही लक्ष्मी आपल्या घरात येते मग ह्या गौरींना संपूर्ण घर दाखवलं जातं घरामध्ये फिरवलं जातं ज्या काही समृद्धीच्या जागा आहेत दूध दुप्त्याच्या जागा आहेत त्या तिला दाखवल्या जातात तिचा आशीर्वाद घेतला जातो आणि इथे ऐश्वर्य नांदावं कायम दूध दुप्त हे भरभरून इथे ह्या घरात असावं असा, असा आशीर्वाद तिच्याकडून घेतला जातो हे सगळं वाजत गाजत केलं जातं आणि मग गौरी ह्या त्यांच्या जागेवर स्थानापन्न होतात त्यानंतर त्यांना साडीचोळी नेसवली जाते सर्व अलंकारांनी त्यांना सुशोभित केलं जातं त्यांची यथासांग पूजा केली जाते आणि मग त्यांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी मुख्यत्वे भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईला दाखवला जातो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर देवीचं पूजन केलं जातं आणि या दिवशी फराळाचा प्रसाद तिला अर्पण केला जातो ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लाडू करंजा शंकरपाळे चकल्या शेव त्याचबरोबर गुळपापडी इत्यादी पदार्थ समाविष्ट असतात देवीची यथासांग पूजा केली जाते आरती केली जाते या दिवशी शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व असतं त्यामुळे शेवंतीच्या फुलांचा हार गौराईंना घातला जातो या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो ज्वारीच्या पिठातलं आंबील केलं जातं आंबाडीची भाजी केली जाते पडवळ घातलेली ताकाची कढी केली जाते त्याचबरोबर सोळा भाज्यांची एकत्र भाजी केली जाते दिवे फळ केलं जातं शेंगदाणा आणि डाळीची चटणी असते पंचामृत असतं कटाची आमटी असते त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारची भजी असतात पापड लोणचं असा सागर संगीत बेद देवीच्या महानैवेद्यासाठी केलेला असतो हा सर्व महानैवेद्य केळीच्या पानावरती वाढून देवीला अर्पण केला जातो या दिवशी पूर्णाचे दिवे केले जातात त्याच्यात तुपाच्या वाती लावून ही आरती ओवाळली जाते या दिवशी देवीच्या मुखावरचं तेज काही वेगळंच असतं संध्याकाळी सर्व स्त्रियांना देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि हळदी कुंकू घेण्यासाठी आमंत्रित केलं जातं तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती गौरींचं विसर्जन केलं जातं या दिवशी पाच सवाष्णींना किंवा आप्तेष्टांना गाठी मारलेला दोरक हा वसा म्हणून दिला जातो म्हणजेच हे सूत ज्याच्यामध्ये हळदी कुंकू सुकामेवा रेशमाचा सूत तसंच काशीफळाचं फूल किंवा झेंडूची पानं अशा विविध जिन्नसांभोवती गाठ मारली जाते आणि तो दोरा हा प्रसाद म्हणून किंवा वसा म्हणून सवासिणींना दिला जातो ग्रामीण भागामध्ये देखील सोळा गाठी मारलेला दोरक हा हळदीने रंगवून गळ्यामध्ये सुवासिनी घालतात आणि अश्विन वद्य अष्टमीला हा दोरा काढून पुजला जातो ज्याला महालक्ष्मी समजलं जातं या दिवशीच्या नैवेद्यामध्ये खिरीला विशेष महत्त्व असतं असा हा विसर्जनाचा दिवस रात्री पंचांगाप्रमाणे पूजा आरती करून आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन देवींना निरोप दिला जातो त्यांचं विसर्जन केलं जातं जर धातूचे किंवा कायमस्वरूपी मुखवटे किंवा मूर्ती असतील तर त्यांचं विसर्जन होत नाही मात्र विसर्जन केल्यानंतर तिथून थोडी वाळू आणली जाते आणि मग घरभर परसामध्ये ती टाकली जाते ज्यामुळे कायम घरामध्ये समृद्धी ही नांदत राहते आणि झाडाझुडपांचं देखील संरक्षण होऊन ती फुलतात फळतात अशी श्रद्धा आहे असं सुखसमृद्धी आणि भरभराट देणारं हे ज्येष्ठा गौरी व्रत सणच म्हणू आपण या सणाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असेच निरनिराळे विषय घेऊन आपण भेटतच राहणार आहोत भेटू तर मग पुढच्या भागात आज इथेच थांबूया धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा